नमस्कार, मैं हूं अमृत शर्मा। आप देख रहे हैं एसटीएस टाइम्स। महाराष्ट्र में किसानों के साथ धोखा और महिलाओं पर बढ़ते अत्याचार को लेकर भिवंडी भाजपा करेगी निषेध। भिवंडी में भाजपा धरना आंदोलन करेगी और साथ ही साथ में 27 तारीख को एमआईएम पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी भिवंडी में आ रहे, उसका भी निषेध करेगी। भाजपा अध्यक्ष भिवंडी के संतोष शेट्टी ने चेतावनी दी और साथ ही साथ में कहा कि भिवंडी के डीसीपी को एक निवेदन देंगे और उस निवेदन में ओवैसी पार्टी के अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी ना आए, इस तरह की मांग रखेंगे। आइए देखते हैं भिवंडी के भाजपा अध्यक्ष संतोष शेट्टी ने क्या कहा ओवैसी को लेकर। प्रांत ऑफिस, तहसीलदार ऑफिस यांच्या समोर आपल्याला आम्हाला हे धरणे आंदोलन करायचे आहे। त्या धरणे आंदोलनाचे दोन मुद्दे आहेत, दोन मुद्द्यांकरता आम्ही आंदोलन करतोय। पहिला मुद्दा आहे शेतकऱ्यांची फसवणूक। महाआघाडी सरकारने सरकार स्थापन केल्यानंतर जी काही शेतकऱ्यांना आश्वासनं दिलेली कर्जमाफी संदर्भात, सातबारा पुरा करण्यासंदर्भात, तर त्याकरता जी आश्वासनं दिलेली त्याप्रमाणे कसं झालं नाही, म्हणून शेतकऱ्यांची महाआघाडी सरकारने फसवणूक केली याकरता त्याचा निषेध नोंदवण्याकरता हे धरणे आंदोलन मध्ये आम्ही हा मुद्दा घेणार आहोत। आणि दुसरा एक प्रमुख मुद्दा जो असा आहे की महिलांवर होणारे अत्याचार, आपण जर बघितलं तर हे 5-6 महिन्यामध्ये महिलांवर जे अत्याचार झालेत, अनेक केसेस, रेप केसेस झाले किंवा मॉलेस्टेशन केसेस झाले, म्हणजे विनयभंगाचे केसेस झाले। आणि सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की पोक्सो म्हणजे 18 वर्षाच्या खालील मुलींवर जे काही अत्याचार झाले, आपल्याला भिवंडीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की अनेक केसेस या रजिस्टर करण्यात आलेले आहेत। साधारणतः या 4-5 महिन्यामध्ये काहीतरी 20-1 केसेस या महिलांवरच्या अत्याचाराच्या नोंदवण्यात आलेल्या आहेत निरनिराळ्या पोलीस स्टेशनमध्ये। तर हा जो काही महिलांचा जो छळ चाललेला आहे, त्यांच्यावर जे अत्याचार होत आहे, त्याकरता देखील सरकारकडून हव्या तशा काही उपाययोजना करण्यात येत नाहीये, तेवढं गांभीर्याने याच्याकडे पाहण्यात येत नाहीये। तर हा मुद्दा देखील आम्ही धरणे आंदोलनामध्ये इकडे उपस्थित करणार आहोत, हा निषेध नोंदवणार आहोत। आणि सरकारचं या दोन मुद्द्यांवर लक्ष वेधून यामध्ये सरकारने काहीतरी उपाययोजना करावी याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं याकरता हे धरणे आंदोलन घेण्यात येणार आहे। मी अधिक माहिती करता